पुण्यावरून मलकापूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची पाठीमागची ब्रेक लाइनर जाम झाल्यामुळे ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. या आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून बस मात्र जळून खाक झाली आहे. श्रीराम साई ट्रॅव्हल्स अजिंठा इथं भारत दर्शन जवळ पोहोचली असता पाठीमागच्या चाकाजवळ आग लागली. पुण्याहून मलकापूरकडे ही बस जात होती. या घटनेत ट्रॅव्हल्स जळून खाक झाली आहे. मात्र सुदैवानं ट्रॅव्हल्समधले 32 प्रवासी हे सुखरूप आहेत. कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. ट्रॅव्हल्स संपूर्ण जळून खाक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, हेड कॉन्स्टेबल अक्रम पठाण, शेळके संजय बांभंडे, संजय कोळी हे घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यास मदत केली. काही वेळानंतर ट्रॅफिक देखील सुरळीत झालं. आज पहाटे श्री साईराम ट्रॅव्हल्स मलकापूर ही बस पुण्यावरून मलकापूरकडे प्रवास करीत असताना पहाटे अजिंठा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये औरंगाबाद जळगाव महामार्गावर भारत दर्शन हॉटेलच्या जवळ सदर बसने अचानक पेट घेतलेला होता. सदर घटनेची माहिती मिळताच आम्ही पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी रवाना झालो. तसेच आजूबाजूला राहणारे ग्रामस्थ यांना देखील आम्ही संपर्क करून मदतीसाठी येण्याचं आवाहन केलं. सदर घटनास्थळी आम्ही पोहोचल्यानंतर बघितलं असता सदरच्या वाहनाला मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती. यात प्रवास करणारे 28 प्रवासी यांना सुखरूप गाडीतून बाहेर काढण्यात आलेले होते. यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही आहे. सुनील वैद्य, स्टार महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद.